नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? मजेत ना? आणि मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल कशावरून आहे. तर आज आमच्या शेजारची आहे, ती नात्यानं मला भाजी लागते. तर आज तिचं केळवण जेवण आहे. तर केळवण जेवण म्हणजे काय? तर तुम्हाला सांगते की नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी, म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमल्यानंतर एक लग्नाच्या 4-8 दिवस अगोदर प्रत्येकजण त्यांना जेवायला बोलवतो. प्रत्येक घरी मस्त पंचपक्वान त्यांच्या आवडीचं पदार्थ बनवले जातात. आणि मुलगी असेल तर तिला उटी नारळ वगैरे साडी उटी वगैरे तिची भरली जाते. आणि मुलगा असेल तर त्यालाही पोशाख केला जातो. तर ही आमच्याकडची सातारची पद्धत आहे. काही ठिकाणी त्यांना गडंगण म्हणतात, तर काही ठिकाणी केळवण म्हणतात. तर मी आजचा व्हिडिओ छान असणार आहे, शेवटपर्यंत बघा कसं केळवण होतं आणि मी काय काय जेवण बनवलंय. तर हे तुम्हाला व्हिडिओ मधून दिसेल. तर चला बघूया आजचा व्हिडिओ कसा येते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मी शुद्ध साखर जेवणाचा बेत केला होता. तर तुम्ही बघू शकता ताटाभोवती मी रांगोळी काढली. आणि जेवणामध्ये चपाती, बटाट्याची भाजी, आमरस, छोले, जिरे राईस आणि पापड असा बेत होता. तर जेवायला नवरीबरोबर एक करवला आणि एक करवली असं जातात. तर तुम्ही बघू शकता इथं जेवण जेवायला तिघंजण होते. आणि जेवण झाल्यानंतर, जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग नवरीची साडी आणि नारळ उटी ती भरली. तर कसं असतं, नवरा असला, नवरा मुलगा असला तरी त्याला पोशाख दिला जातो आणि नवरी मुलगी असली तरी तिची साडी चोळीनं उटी भरली जाते. तर ही माझ्या नात्यानं भाजी लागते, त्यामुळं तुम्ही म्हणाल भाजीला तुम्ही पाया का पडू दिलं नाही. तर भाजीनं पाया पडायचं नसतं मामीच्या, मामीनंच भाजीच्या पाया पडायचं असतं. तर अशी ही आमची सातारकडची पद्धत आहे. तर तुम्ही कुठल्या ठिकाणच्या आहात आणि तुमची कुठली काय पद्धत आहे, केळवण असो किंवा गडंगण असो, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजचा ब्लॉग माझा कसा वाटला हेही नक्की सांगा. आणि तुमच्याकडची काय पद्धत असते लग्नाच्या अगोदर हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.